आपल्या सगळ्यांनाच वाटतं की आपण आपल्या बिझनेसमध्ये एक नवीन यश मिळवावं. जगाच्या पाठीवर आपण अशा ठिकाणी राहतो जी जागा अतिशय जलद गतीने प्रगतीकडे वाटचाल करत आहे. जेव्हा आपण पुढे वाटचाल करतो तेव्हा काही गोष्टी मागे राहून जातात, आणि असंच काही होणार आहे या भारत देशामध्ये. 2018 भारत 100% रिटेल इन्व्हेस्टमेंटचा स्वीकार करणार आहे, जे की होईल सिंगल ब्रँड रिटेलमध्ये. भारतामध्ये आधीच मॉल, बिग मार्केट, ऑनलाईन मार्केट, हायपर मार्केट आणि मार्ट्सपासून निर्माण होणाऱ्या समस्यांना लढा देतोय, ज्यामुळे भारतातील दुकानदारांना कॉम्पिटिशनसाठी पुढे जावं लागेल. आणि त्यामुळे छोट्या दुकानदारांना किती अडचणींना सामोरे जावं लागतंय याची माहिती आणि कल्पना तुम्हाला आहेच. या सर्व कंपन्या आपले स्टोर ओपन करून एकाच प्रकारचे प्रॉडक्ट विकतील, आणि जिथे भारतातला दुकानदार एकाच ठिकाणी राहून तुम्हाला सर्व प्रकारचे प्रॉडक्ट उपलब्ध करून देतो. भारत सरकारने सिंगल ब्रँड रिटेलमध्ये 100% FDI म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला मंजुरी दिलेली आहे, ज्यामुळे भारतामध्ये गुंतवणूक करण्याकरता विदेशातून भरपूर पैसा येईल. कारण संपूर्ण जग भारतामध्ये गुंतवणूक करू इच्छितोय, ज्यामुळे विदेशी कंपन्या भारतामध्ये आपल्या ब्रँडचे सिंगल स्टोर उघडतील. ज्या प्रकारे एखादी कपड्याची कंपनी भारतामध्ये आपल्या ब्रँडचा सिंगल स्टोर उघडेल, त्याचप्रमाणे एखादी घड्याळ बनवणारी कंपनी सुद्धा आपला एक सिंगल स्टोर उघडेल. याच प्रकारे सर्व विदेशी कंपन्या आपले आपले स्टोर्स उघडतील. जेव्हा या विदेशी कंपन्या भारतात येतील तर भारतातील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्या वेगवेगळ्या आणि निरनिराळ्या ऑफर्स देतील, स्वस्त दरामध्ये वस्तू विकतील, आणि हळूहळू या कंपन्या तुम्हाला विदेशी प्रॉडक्टची सवय लावून जातील. एखादी वस्तू फुकट किंवा कमी दरामध्ये देऊन कशा प्रकारे ग्राहकांना सवय लावायची याचं जागतं उदाहरण म्हणजे जिओ. जिओने फ्री डाटा आणि कॉलिंग सर्व्हिस देऊन तुमच्यापर्यंत आपलं सिम बरोबर पोहोचवलं, आणि आज ज्या लोकांसाठी 500 MB सुद्धा पुरेसं होतं त्या लोकांना आज 1 GB सुद्धा कमी पडायला लागलंय. आता हीच टेक्निक फॉरेन ब्रँड सुद्धा वापरतील, आपल्या प्रॉडक्टला भरपूर ऑफर देऊन विकतील आणि भारतातील मार्केटला संपवून टाकतील. आता प्रश्न हा आहे की यांच्याशी डील कसं करायचं, तुम्ही यांच्यामध्येच राहून स्वतःला कशा प्रकारे यशस्वी कराल, आणि याच समस्येचं समाधान आहे OFR. होय, OFR, जो की रिटेलर्स, कस्टमर्स आणि मॅन्युफॅक्चरर्समध्ये तारतम्य बसून तुम्हाला पुढे घेऊन जाईल. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जोडायचं आहे OFR सोबत. आता तुम्हाला फक्त तुमच्या प्रॉडक्टला बनवायचं आहे वर्ल्ड क्लास. OFR बनवेल तुमच्यासाठी कस्टमर फ्रेंडली पॉलिसीज, आणि आता OFR तुमच्या प्रॉडक्टच्या ब्रँडला मार्केटमध्ये घेऊन जाणार आणि भारत देशामध्ये पसरविणार. OFR आपल्याला उपलब्ध करून देईल ह्यूज कस्टमर्स, डिलिव्हरी सर्व्हिसेस, बेस्ट प्राइस, A to Z प्रॉडक्ट, मार्केट अनालिसिस, बिझनेस प्लान्स आणि अशा असंख्य सुविधा ज्या तुम्हाला पोहोचवतील तुमच्या यशापर्यंत. मग वाट कशाची बघताय, आजच OFR शी जुळा आणि आपले भविष्य करा उज्ज्वल, कारण तुमच्या यशामध्येच आहे भारताची प्रगती. सो थिंक ऑनलाईन, थिंक OFR.